राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवलाय द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत या विजयानंतर देशभरात एन डी एसह आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला तर कोल्हापूर जिल्ह्यातही भाजपच्या वतीनं विविध चौकात साखरपेडे वाटून जल्लोष करण्यात आला राष्ट्रपती पदासाठी एन डी एच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत झाली अठरा जुलैला झालेल्या मतदानानंतर आज दिल्लीत मतमोजणी झाली पहिल्या फेरीपासूनच मुर्मू यांनी मतमोजणीत आघाडी घेतली पाच लाख सतरा हजारांपेक्षा जास्त मूल्याची मतं मिळवून मुर्मू विजयी झाल्या या निवडणुकीत महाराष्ट्रातील सोळा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं निकालातून स्पष्ट झालं द्रौपदी मुर्मू यांच्या रूपानं देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत पंचवीस जुलै रोजी मुर्मू राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत मुर्मू मूळच्या ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत शिक्षकी पेशातील सेवानिवृत्तीनंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या नगरसेविका आमदार मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं तसंच झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली एच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळं कोल्हापुरातील भाजपच्या सात मंडलाच्या वतीनं ठिकठिकाणी साखरपेडे वाटून जल्लोष केला विनस कॉर्नर चौकात शाहूपुरी मंडळाच्या वतीनं फटाक्यांची आतुषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर कसबा बावडा मंडलाच्या वतीनं भगव्या चौकात आनंदोत्सव साजरा झाला यावेळी दिलीप मैत्राणी संतोष भिवटे आशिष कपडेकर विद्या पाटील मामा कोळवणकर डॉक्टर सदानंद राजवर्धन चंद्रकांत घाटगे प्रदीप उल्पे राजाराम परेट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते इचलकरंजीमध्ये आदिवासी फासेपारदी समाज बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली ताराराणी आघाडी पक्ष कार्यालयासमोर आवाडी जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदिवासी बांधवांच्या पारंपरिक शस्त्राचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केलं शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक मलाबादे चौकात आल्यानंतर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे मल्लू चव्हाण प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर अश्विनी काळे मंगल चव्हाण बेबी काळे अंजू चव्हाण सारिका काळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते